बरं कदम, नाईट राऊंडअपला काही विशेष? रात्री दोन गुंड सापडले होते साहेब, त्यांना फटकावलं आणि सोडून दिलं. मेजर असं काहीच नाही. सलाम साहेब. हां, ये बारक्या. सलाम साहेब. काय रे टेप रेकॉर्डर, आज साहेबांना कोणती केसरी ऐकवणार आहेस? काय साहेब, गरिबाची चेष्टा करताय काय? बस बारक्या. माझ्या कामाचं काय झालं? साहेब, हरिपत्तीतली मेंढी हातात गावली. म्हणजे 10% काम झालंय. साहेब, त्या हॉस्पिटलचं काय मोठा मॅटर आहे काय साहेब? नाही म्हणजे मला असं वाटतं की काहीतरी लोचा झालाय साहेब. म्हणजे हातात काही असं आलेलं नाही आहे, पण हॉस्पिटलची सिक्युरिटी फार टाईट केली आहे साहेब. आणि हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक पेशंटची झडती घेतली जाते. त्यामुळे नर्स, वॉर्ड बॉय हे जे औषधं बाहेर विकत होते ना साहेब, त्यांची पुरी बोंब लागली आहे. एवढंच नाही साहेब, हॉस्पिटलचा एक मॅटर CR झालाय. CR म्हणजे काहीतरी चोरीला गेलंय. तरी सिक्युरिटी एवढी टाईट आहे. बरं पुढे. हॉस्पिटलच्या माळ्यावर दोन फोन आहेत साहेब, ते गेले 2 दिवस बंद आहेत. आणि हे नंबर. काउंटर वरचा फोन फक्त चालू आहे. रिसेप्शन कोण असतं तिथे? सगळेच असतात साहेब. म्हणजे 12व्या गल्लीवरचं चंद्या, त्यानंतर कोळीवाड्यातली मंदा, गीता आणि अल्फिस्टनचा नाऱ्या, सगळेच असतात साहेब. बरं, ही जी मंडळी तू सांगतोयस, नाऱ्या, मंदा, चंदा, गीता वगैरे, ही मंडळी ही रिसेप्शन वरून फुकट फोन करत असतील. मग काय साहेब, अहो असा चान्स कोण सोडेल? ते म्हणतात ना, फुकट का चंदन आणि घीस मेरे नंदन. साहेब, सगळे तिकडनं फोन करतात, पण एक सिस्टर आहे स्मिता साहेब, तिच्यावर जरा स्पेशल वॉच आहे बरं का? सिस्टर स्मिता? होय सर, पण का ती खबर नाही भेटली. चांगली न्यूज दिलीस. घे. नको साहेब, नको. घे रे, साहेब देत आहेत ना, ठेव. सलाम साहेब. सलाम साहेब. बरं कदम, MTNL जाऊन हे नंबर ट्रेस करा आणि हे फोन कधीपासून बंद आहे त्याची जरा माहिती काढा. ठीक आहे साहेब. सिस्टर स्मिता. अगं सुजाता, आलीस काय औषधं घेऊन? वाटच पाहत होते तुझी. काय झालं का? काय झालं सुजाता? अगं तू सांगितल्याशिवाय कसं कळणार बरं मला? लताबी, राहुल साहेब. काय म्हणाला राहुल तुला? ते मला बरेच बोलले, म्हणाले की माझा तुमच्या इष्टेटीवर डोळा आहे आणि मला लाज नाही वाटत. हे बघ, अशा माणसांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं. अगं त्यांचं फ्रस्ट्रेशन ते दुसऱ्यावर काढत असतात, स्वतः मात्र काही करू शकत नाही. लताबाई, मी डॉक्टर अविनाशनं सांगून इथं दुसरी नर्स पाठवली तर चालेल? हां, माझी काही तशी हरकत नाही आहे. मी बोलीन अविनाशशी, पण राहुल तुला बोलला म्हणून तू इथून जायचं काहीच कारण नाही आहे. दुसरा काही त्रास आहे का तुला? मग राहा ना इथेच. मी अविनाशला फोन करून तुझा अपॉइंटमेंट लेटर पण मागवून घेते. आणि मुख्य म्हणजे काय माहितीये का? आता बिंदूची औषधं, तिचं डाएट, हे सगळं तुला नीट माहिती झालंय. नवीन नर्स आणायची म्हणजे तिला समजावून सांगण्यातच आणखी 2 दिवस जातील ना, म्हणून म्हटलं. वाव.
ग्रेट म्हणजे देशपांडेंची कंपनी पब्लिक लिमिटेड होण्याची प्रोसेस सुरू झाली आहे. वाव, आता देशपांडेंचा पब्लिक इश्यू लवकरच मार्केटमध्ये येणार. मिताली बेटा, हीच खरी मूव्ह करण्याची वेळ. आता लवकरच आपण खूप श्रीमंत होणार आहोत. पण पप्पा, आपण आता नेमकं काय करायचं? सध्या तरी काय नाही. एकदा का हा देशपांड्यांचा पब्लिक इश्यू रिलीज झाला, मग आपलं काम सुरू. पप्पा, कसंही करून आपण हा प्लॅन सक्सेसफुल करून दाखवायचाच. दाखवायचाच, सक्सेसफुल करायलाच हवा, ऍट एनी कॉस्ट. येस पप्पा. आणि मग ना, मी त्या मनीषाला माझी पीए म्हणून ठेवेन. माझ्या प्रत्येक अपमानाचा बदला घेईन मी तिच्याकडून. मनीषाचं काय घेऊन बसलेस बेटा? एकदा हा प्लॅन सक्सेसफुल होऊ दे, मग बघ, जगातली सगळी सुख आपल्या पायाशी असतील. पप्पा, मी ना मग सगळ्यात आधी युरोप टूर करून येईन. लगेच हवेत उडू नकोस, अजून खूप वेळ आहे. खर तर आता तुला खूप अलर्ट राहायला हवं. त्या मनीषाच्या बारीक बारीक मूव्ह वर नजर ठेव. तिची माणसं पोट शक्य नाहीये. ते तो पुजारी पक्का इमानदार माणूस आहे. एकटा पुजारीच आहे का आणखी कोणी नाही असंही कोणीतरी विचार कर. सावन. ओ येस, सावन. फोड त्याला, त्याला फोड. गाजर दाखव. आपलं काम होण्याशी मतलब आहे बेटा. येस पप्पा. बाय हुक ऑर क्रूक हे मिशन आपण सक्सेसफुल करून दाखवायचंच. कारण हे सगळं तुझ्याच नावावर आहे मिताली. रिअली पप्पा, दॅट्स इंटरेस्टिंग. म्हणजे देशपांडे अँड कंपनी नाही, मिताली अँड कंपनी. मिताली. यस यस. सॉरी. अजून त्या ब्लॅकमेलरचा फोन कसा नाही आला? हॅलो. हॅलो, डॉक्टर दीक्षित. हो, बोलतोय. नमस्कार. मी कांदे बटाटेवाला, अंडीवाला. ओळखलत ना डॉक्टर? हो, बोला. मी काय बोलणार, आता बोलायचंय ते तुम्ही. बघा, तुम्ही जे कोणी बोलताय ते मला सांगा. या फाईल बद्दल पोलिसांना कोणी सांगितलं? पोलीस म्हणजे? म्हणजे आताच इन्स्पेक्टर साईनाथ राणे इथे येऊन मला भेटून गेलेत. हा, काय म्हणाले ते? जनरल चौकशी. अच्छा. हे बघा, पोलिसांना ह्या प्रकरणात घेऊन तुम्ही माझ्या. नाही, काय आहे डॉक्टर, अहो अशा प्रकरणांचा छडा पोलिसांनाच आधी लागतो ना, त्यामुळे त्यांनाही मॅनेज करावंच लागतं. अहो म्हणून तर हा फोन प्रपंच. पण मग त्या राणेंनी तुम्हाला काही त्रास वगैरे नाही ना दिला? नाही. हा मग ठीक आहे. मग काय ठरवलंय तुम्ही डॉक्टर फाईल बाबत? तुम्ही मागाल ती किंमत मी द्यायला तयार आहे. अरे व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक यू डॉक्टर. मग हे डील मी फायनल समजू? यस.
बोला किती पैसे हवेत? अरे काय हे डॉक्टर काय हे एवढी काय घाई करताय? आपण उद्याच हे डील फायनल करू, त्यामुळे आकडा तुम्हाला मी नंतर कळवतो. ठेवू फोन डॉक्टर. इन्स्पेक्टर साईनाथ राणे साई डॉक्टर कडे गेला की मला पकडून देण्यासाठी डॉक्टरनी साईची मदत घेतली आहे. त्या ब्लॅकमेलरनी पोलिसांची मदत घेतली आहे, त्यामुळे त्या फाईलची जी काही किंमत तो माझ्याकडे मागेल ती मला द्यावीच लागेल. पण एकदा का ती डील फायनल झाली आणि ती फाईल माझ्या हातात आली की मग मी सुटलो. पण सर तसं झालंच नाही तर? तर मग माझ्या भावाकडे मी अमेरिकेला निघून जाईन, कारण दुसरा पर्याय नाहीच. पण सर मग माझं काय? मी काय करणार? माझ्या माझ्या मागे पोलीस लागले तर? डोंट गेट एक्साइटेड. हे बघा, तुम्हाला इथे काहीही प्रॉब्लेम होणार नाही. सर प्लीज सर मी तुमच्या बरोबर येते ना. मी तुम्हाला सांगितलं ना, मी इथून जाताना तुमची चोख व्यवस्था करून जाईन म्हणून. नाउ कम ऑन, चेअर अप, चेअर अप. हाय गीता, आज मी खूप खूप खुश आहे. आज मला नोकरी लागली. गीता खरंच जर का तू माझ्या आयुष्यात नसतीस ना तर मी खरंच काही नसतो. मी आज जो कोणी आहे ना ते फक्त तुझ्या आणि आईच्या सपोर्टमुळे. आय प्रॉमिस गीता, ही नोकरी मी सांभाळेन निदान संगीतच्या भविष्यासाठी. हॅलो. हॅलो कुमार, जान्हवी बोलतीये. मग कसा झाला पहिला दिवस? अरे फर्स्ट क्लास, काय जबरदस्त माणूस आहे. आणि तुला सांगतो जान्हवी, मला जसं पाहिजे होतं ना तसंच ऍटमॉस्फिअर आहे. बाय द वे, तू त्या महिला मासिकाच्या ऑफिस मध्ये गेली होतीस? काय झालं? काय होणार, म्हणे अनुभव कमी आहे, तरीही गरज लागली तर विल कॉल यू बॅक. हे वाक्य म्हणजे ना अगदी सौम्य शब्दात आणि सभ्यपणे आपल्याला हकलवून लावण्याची युक्ती आहे. डोंट वरी जान्हवी, मी नवाथे सरांशी बोलतो तुझ्याविषयी. ओके, थँक्स कुमार. कुमार ऍक्च्युली मला फार पगाराची सुद्धा अपेक्षा नाहीये, फक्त तुझ्या बरोबर राहता येईल ना. म्हणजे? म्हणजे अरे तुझ्याकडून नवाथे सरांकडून मला खूप शिकायला मिळेल ना म्हणून. मी बोलतो त्यांच्याशी. ओके चल, ठेव. बाय. गुड नाईट. गुड नाईट. अरे आला तुम्ही? हो आलो. तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. काय ते? कुमारला नोकरी लागली. हो माहिती आहे मला, ते सकाळी नवाथे आले होते ना तेव्हाच कळलं मला ते. बरं झालं ना, बिचारा किती टेन्शन मध्ये असायचा. हे बघ रंजू, हे सगळं त्यांनी स्वतः चोडवून घेतलेलं आहे. आणि आता नवाथे सारखा गुरु भेटल्यावर तर काय, दोघे मिळून काय देव लावतात बघूया. असं का बोलता तुम्ही? अगं खरं तेच सांगतोय, हा नवाथे म्हणजे दुनियेने ओवाळून टाकलेला माणूस आहे. आता दोघे मिळून पेपरची काय वाट लावताय त्याचं त्यांना माहिती आहे. असं नका हो बोलू, बिचारा आत्ताच तर जॉईन झालाय. हे बघ रंजू, त्याचं चांगलं व्हावं अशीच माझी इच्छा आहे, पण अशी इच्छा जोपर्यंत त्याची होत नाही ना तोपर्यंत काही होणार नाही. पण तू काळजी करू नकोस, हा पेपर बंद झाला तर आपण त्याच्यासाठी दुसरी नोकरी शोधू. डोंट वरी. रंजू मला फक्त एक सांग, आज मी घरात नसताना काहीतरी वेगळं विशेष असं घडलंय? विशेष? हा विशेष, वेगळं नाही, काहीच नाही.
रंजू नीट आठव, डोक्याला ताण दे, काहीतरी वेगळं विशेष. विशेष? हां, कुमारला नोकरी लागली. अगं ते मला माहिती आहे गं. विशेष वेगळं म्हणजे आईंच्या बाबतीत, बिंदूच्या बाबतीत काहीतरी वेगळं. बिंदूच्या बाबतीत? हां, बिंदूला आज खूप बरं वाटलं म्हणून आम्ही खूप गप्पा मारल्या. रंजू, सकाळपासूनच्या सगळ्या घटना नीट आठव, डोळ्यासमोर आण आणि मला नीट सांग, काहीतरी वेगळं विशेष रोज घडत नाही असं काहीतरी घडलंय आज? आवाज गंमतच झाली. काय? मी कुकर लावला आणि शिटीच लावायला विसरले. सगळा भात वरती भिंतीला चिकटला. बेटू माऊली, आओ या भिंतीला नाही, किचन मधल्या भिंतीला. मी फ्रेश होऊन येतो. बाबा, आई अजून कशी नाही आली? एरवी लवकर येते, पण आज काय झालं? बाबा, आई ट्रॅफिक मध्ये अडकली नसेल ना? पण आता एवढा ट्रॅफिक असेल? थांब रे बाबा, किती प्रश्न विचारशील? तपेक्षा अभ्यास कर गप्प बसून. चल. आई, किती उशीर केलास? हो रे बाळा, सॉरी. काय करू रे, खूप काम होत आणि मला एकटीलाच करायला लागतं ना. ए मनोज, आज त्या कंपनी बरोबर फायनल मीटिंग होती, कन्सल्टिंग फर्म बरोबर. तुला माहितीये, आपल्या कंपनीचा पब्लिक इश्यू 5-6 महिन्यात मार्केटमध्ये येईल. त्याच प्रोसिजर्स बघत होते मी. कंपनीच्या टर्नओव्हर मध्ये मला काही कोटींची वाढ. कॉंग्रॅट्स, कीप इट अप. एक सांगू तुला, झालं गेलं सगळं विसरून पुन्हा ऑफिस जॉईन कर. अरे, आपली कंपनी पब्लिक लिमिटेड होती, काम वाढतंय झपाट्याने, त्यामुळे कंपनीला, रादर मला गरज आहे तुझी. आपण दोघं मिळून आपला बिझनेस खूप वाढवू. मनोज, अजूनही वेळ गेलेली नाहीये रे. उद्यापासून आपण एकत्र जाऊया ऑफिसला. मला नाही जमणार. हवं तर मी माफी मागते सगळ्यांसमोर तुझी. बस, त्याची गरज नाहीये. मला आता इंटरेस्ट नाही तुमच्या कंपनीत. मग काय, असं आयुष्यभर घरीच बसणारेस? माहित नाही, पण तुमच्या कंपनीत येणार नाही एवढं निश्चित. आणि मनीषा, तू मला असं कसं विचारतेस? ज्याच्या हात ना अपघात घडलाय असा गुन्हेगार माणूस तुम्हाला तुमच्या कंपनीच्या डायरेक्टर बोर्डावरती डायरेक्टर म्हणून चालेल?